नमस्कार विज्ञान प्रात्यक्षिक मार्गदर्शन इयत्ता दाखवी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमधील प्रात्यक्षिकांची माहिती आपण घेत आहोत या भागामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक दहाची माहिती घेऊया प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे अझोला ॲनाबिना ॲझोटोबॅक्टर व नोस्टॉक यांची वैशिष्ट्ये तपासणे यासाठी लागणारे साहित्य आहे अझोला ॲनाबिना ॲझोटोबॅक्टर नोस्टॉक यांचे नमुने किंवा काचपट्ट्या तसेच सूक्ष्मदर्शक अझोला ही वनस्पती पाण्यावर तरंगणारी आहे तलाव सरोवर यासारख्या संत जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळते सुमारे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर लांबीची त्रिकोणी आकाराची पाने असतात पानावर सूक्ष्म रोम असल्याने जलाशयावर मखमली आच्छादन तयार करतात अळीनाशक गुणधर्मामुळे पाण्यातील आळ्या नष्ट करतात पानामध्ये असणाऱ्या सायनोबॅक्टेरियम ॲनाबिना ओझेली वातावरणीय नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात अशा या अझोलाचे वर्गीकरण आहे सृष्टी वनस्पतीसृष्टी विभाग टेरिडोपायटा आणि उदाहरण आहे अझोला यानंतर ॲनाबिनाची वैशिष्ट्ये पाहूया ॲनाबिनाचे वर्गीकरण आहे सृष्टी जीवाणू संघ सायनोबॅक्टेरिया आणि उदाहरण ॲनाबिना ॲनाबिनाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यानंतर त्याची रचना याप्रमाणे दिसते ॲनाबिनाची वैशिष्ट्य आहेत तंतुमय स्वरूपात असणारे हे जीवाणू अझोला मॉस्क्युटोफर्न यासारख्या वनस्पतींचे सहजीवी आहेत वातावरणीय नायट्रोजनच्या स्थिरीकरणाचे कार्य ॲनाबिना करतात हे ॲनाबिना भात शेतीमध्ये आढळत असून पिकांसाठी नैसर्गिक खत म्हणून भूमिका बजावतात चेतासंस्थेत घातक अशी न्युरोटॉक्झिन्स निर्माण करत असल्यामुळे या वनस्पतीपासून प्राणी दूरच राहतात आता अझोटोबॅक्टरची वैशिष्ट्ये पाहूया अझोटोबॅक्टरचे वर्गीकरण आहे सृष्टी जीवाणू संघ प्रोटिओबॅक्टेरिया आणि उदाहरण आहे ॲझोटोबॅक्टर ॲजोटोबॅक्टरचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यानंतर अशाप्रमाणे ही रचना दिसते ॲजोटोबॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत याचा व्यास एक ते दोन मायक्रोमीटर इतका असतो आकाराने गोल असून लंब गोलाकार जीवाणू आहेत ॲझोटोबॅक्टरमध्ये स्वतःभोवती कठीण कवच करण्याची क्षमता असते ॲजोटोबॅक्टर मातीत स्वतंत्र जीवन जगतात नायट्रोजन स्थिरीकरणाचे कार्य बॅक्टर करत असतात यानंतर नोस्टॉकची वैशिष्ट्ये पाहूया त्याचे वर्गीकरण आहे सृष्टी जीवाणू संघ सायनोबॅक्टेरिया आणि उदाहरण नोस्टॉक नोस्टॉक सूक्ष्मदर्शकाखाली याप्रमाणे आपल्याला दिसतं नोस्टॉकची वैशिष्ट्य आहेत हे नोस्टॉक माळाप्रमाणे दिसते नोस्टॉक हे जिलेटिन सदृश कोशांच्या स्वरूपात आढळणारे जीवाणू आहेत मातीत ओलसर खडकावर जलाशयाच्या तळाशी वास्तव्य करतात स्वतंत्र जीवन जगतात तसेच सहज जीवन जगताना पोशिंद्यास नायट्रोजनचा पुरवठा करतात पेशीत हरितद्रव्य असल्याने प्रकाश संश्लेषण करू शकतात प्रथिने व क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने अन्न म्हणूनही नोस्टॉकचा वापर होतो या प्रयोगाचे निष्कर्ष आहेत पहिला निष्कर्ष अझोला मॉस्किटो फर्न यासारख्या वनस्पतीत आढळणाऱ्या ॲनाबिना हे जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरण करून जैविक खते म्हणून काम करतात मातीत स्वतंत्रपणे आढळणारे ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू वातावरणीय नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात मातीत ओलसर खडकावर जलाशयाच्या तळाशी आढळणाऱ्या नोस्टॉक जीवाणूमध्ये प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता असते अशा रीतीने प्रात्यक्षिक क्रमांकाची माहिती